आपण थेट विधिमंडळ परिसरामध्ये जाऊयात। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून सध्या कांद्या संदर्भात आंदोलन सुरू आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या संदर्भात विरोधक सध्या आक्रमक झालेले आहेत आणि डोक्यावरती कांद्याच्या टोपल्या घेऊन विरोधकांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। कांद्याला हमी भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कांदा लिलाव राज्यातले बंद पाडण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याचीच दखल घेत आता विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेत विरोधक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अल्पेश करकरे आपल्याला अधिक अपडेट देतात। अल्पेश, विरोधकांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतोय आंदोलनाचा, काय मुद्दे मांडले जातात आंदोलनाच्या माध्यमातून? अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो की विरोधक आक्रमक झालेले आहेत। कांद्याला योग्य तो भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि त्यामुळेच आज विरोधक पक्षातील आमदार आहेत ते थेट कांद्याची टोपली घेऊन विधान भवनाच्या परिसरात पोहोचलेले आहेत। विधान भवनात ज्या वेळेला ते पोहोचले त्यावेळेला सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलेलं आहे। मात्र सत्ताधाऱ्यांचे हे लक्षात आणण्यासाठी आम्ही विधान भवनात प्रवेश करणार आहे आणि विरोधकांची जे आमदार आहेत ते सांगतायत कांद्याला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि विरोधक हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। विधान भवनाच्या पायऱ्यावर देखील निदर्शनं करत आहेत। कांद्याचे जे हार आहेत ते देखील आता राष्ट्रवादीचे आमदार असतील, विरोधी पक्षातील सर्व आमदार असतील, त्यांनी हे घातलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एक वेगळं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर याच प्रश्नावर आक्रमकपणे तुटून पडण्याची शक्यता आपण पाहू शकतो की विधान भवनाच्या पायऱ्यावर सध्या हे आंदोलन सुरू आहे। प्रज्ञा, तर डोक्यावर कांद्याच्या टोपली घेत आणि गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून विरोधक आक्रमक झालेत। कांदा उत्पादक शेतकरी सध्या असंख्य अडचणींना सामोरा जातोय। योग्य हमी भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कांद्याचे लिलाव राज्यातले बंद पाडण्यात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे विधान भवनाबाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।